मी युवराज सूर्यवंशी, पंपचालक, मसवड तालुका मांजिला सातारा येथे माझा BPCL कंपनीचा पंप आहे. आणि आजचा ह्या नवीन दराचा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान माझ्या पंपावरती झालेलं आहे. एकतर मंथ एंड असल्यामुळं कंपनीनं मोठ्या प्रमाणात माल उचलण्याची सक्ती किंवा सूचना केली आणि ग्राहकांना सेवा देण्यासाठी 2-3 दिवस दिवाळीची सुट्टी असल्याकारणानंही मोठ्या प्रमाणात सर्व पंपचालकांनी डिझेल आणि पेट्रोलचा साठा करून ठेवल्यामुळं आणि दरातला मोठा फरक झाल्याकारणानं दिवाळीमध्ये शिमग्याची वेळ आमच्या पेट्रोल पंप चालकावर केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आली, त्याचा आम्ही निषेध करतो. आज दिवाळीच्या निमित्तानं केंद्र सरकारनं ग्राहकांना जरी आनंदाची बातमी दिली असली तरी पण पेट्रोल पंप चालकाची मात्र दिवाळीमध्ये शिमगा झाला. कारण जो दराचं पेट्रोल आणि डिझेलच्या इतिहासामध्ये पहिल्या वेळेस असं झालं की जवळजवळ लिटरला 12.5 रुपये डिझेल आणि 6.5 रुपये पेट्रोल हे दोन्ही कमी झाल्यामुळं दिवाळीच्या दिवसामध्ये पेट्रोल पंप चालकामध्ये मोठं संकट उभं राहिलं. जरी दर रोजच्या रोज वाढत असले तरी 8 पैशापासून 35 पैशापर्यंत दर वाढत गेले आणि कमी होताना मात्र 12.5 रुपये डिझेल आणि 6.5 रुपये पेट्रोल हे कमी झाल्यामुळं देशातील लाखो पेट्रोल पंप चालकांना करोड रुपयाचं नुकसान केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं झाल्याकारणानं मोठ्या प्रमाणात पेट्रोल चालकाचं नुकसान झालं. आमचं मत असं होतं की ज्या पद्धतीनं दर वाढत होता किंवा वाढत आहे 8 पैशापासून 5 पैशापासून 35-40 पैशाप्रमाणे किंवा स्टॅम्प ड्युटीसुद्धा 1-2 रुपयांनी वाढवलं त्याच पटीत कमी करताना जर केलं असतं तर थोड्याफार प्रमाणात मोठ्या प्रमाणात पंप चालकाचं नुकसान हे कमी होण्यास मदत झाली असती आणि दोन्ही बाजूचं निर्णय योग्य झालं असतं. वाढीचा जसा पंप चालकांना फायदा होतो तो आम्ही स्वीकारला पण कमी होताना मात्र आवाढव्य रकमेमध्ये कमी झाल्याकारणानं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला या लॉकडाऊनच्या तोंडावर पुन्हा नव्यानं सुरू झालेलं असताना सुद्धा लाखो रुपयांचं नुकसान आज आम्ही या ठिकाणी सोसत आहे. ग्राहकाचं जरी फायदा झाला असेल तरी पण आम्हाला तो आनंद आहे पण केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळं पंप चालकावर आज फार मोठी आर्थिक नुकसानाची पाळी आली तर त्याचा आम्ही निषेध करतो.